नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. मला तुम्ही सर्वजण ओळखता, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य, न्यूमरोलॉजर आणि वास्तुतज्ञ, लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्व पितृ अमावस्या 14 ऑक्टोबरला आहे 2023, आणि या दिवशी करणारा हरेक उपाय आपल्याला खूप चांगलं फळ देत असतो. आपले पितृ आपल्यावरती खुश होऊन आपल्याला खूप चांगला आशीर्वाद देतात. आपल्या घरी पितरांचं केलं की असं म्हणतात की आपल्या जीवनातले भरपूर समस्या दूर होतात. मग आज मी परत पुन्हा एकदा पितरांचा दिवा कसा लावावा याविषयी बोलणार आहे. याच्या आधी तर मी 3-4 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. कारण खूप जण म्हणायचे की पितृदोष असेल तर मोठी मोठी पूजा करूनही आम्हाला रिझल्ट नाही आहे, आणि मग आम्ही रोजच्या आमच्या दिनचर्यामध्ये आमच्या पितरांची आम्ही सेवा काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की छोटे छोटे उपाय केल्यामुळेही तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. असं नाही आहे ना की तुमच्याकडे पैसे आणि समोरच्याकडे आहे तो पण एवढी मोठी पूजा करेल, असं नसतं. अध्यात्म अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही थोडं थोडं जरी करता तरी तुमचे जे दुःख असतात ते दूर होताना दिसत असतात. मग आपल्याला दर महिन्याच्या अमावस्येला 14 ऑक्टोबरला तर हा उपाय करायचा आहे, पण दर महिन्याला अमावस्या येते ना. जशी पौर्णिमा येते तशी अमावस्या पण येते. मग अमावस्या म्हटली की आपल्या पितरांची असते, यम भगवानांची असते. मग या दिवशी आपल्याला पितरांना कसं खुश करायचं आहे. तुम्ही सर्व पितृ अमावस्येमध्ये म्हणजे वर्षातून एक वेळा जे पितृपक्ष असते त्याच्यामध्ये पितरांना जेवू घातला आणि बाकी दिवस पितरांचं काहीच करत नाही. मला सांगा, तुमच्या घरात कशी खुशी आली येणार आहे, कसं तुमचा पितृदोष दूर होणार आहे. म्हणून दर महिन्याच्या अमावस्येला आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्या घरी पाणी प्यायचा माठ असलाच पाहिजे. मी लगातार सांगत असते की पाणी प्यायचा माठ जेव्हा तुम्ही तुमच्या किचनमध्ये गॅसच्या वट्यावरती ठेवता तर त्याचं जेव्हा थेंब पाणी पडतं तर तिथे पितरांचा वास असतो, आणि माठाच्या अंदर लक्ष्मी मातेचा भार्गवीचा वास असतो. ती पश्चिम दिशेला भार्गवीच्या अवतारात कलश घेऊन निघाली होती, सागरामध्ये निघाली होती ना. मग आपल्या घरी असायलाच पाहिजे. काही जण म्हणतात आम्ही माठ कुठे ठेवावा, जागा नाही. जिथे जागा आहे तिथे ठेवणं सुरू करा ना. तांब्याचा कळस ठेवलेला आहे आम्ही आमच्या घरामध्ये, हे ठेवलेलं आहे, गुण ठेवलेलं आहे, हे सगळं बरोबर आहे, पण मातीचा माठ मेन आहे. तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊन या आणि त्याला तुमच्या घरामध्ये जिथे तुमचा गॅसचा वटा आहे तिथे ठेवणं सुरू करा. त्या गॅसच्या वट्याच्या बाजूला म्हणजे त्या माठाच्या बाजूला दर महिन्याच्या अमावस्येला कॅलेंडरमध्ये बघायचं की अमावस्या सुरू असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी करू शकता, या चालू अमावस्येमध्ये कधी पण एक मातीची पंती घ्यायची आहे. आपल्याकडे मातीच्या पंत्या असतात. याच्यात सरसोचं राईचं तेल टाकायचं आहे. याच्यामध्ये अख्खे 2-3 काळे उडीद पाहिजे, माहिती आहे ना, शनी भगवानला वाहल्या जातात, त्याचे 2-3 दाणे टाकायचे. हा दिवा पेटवल्यानंतर, जसं एक्झाम्पल इथे माठ आहे आणि मी माठाच्या बाजूला हा असा दिवा लावतीये, ही माझी दक्षिण दिशा म्हणजे साऊथ फेसिंग. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची, यम भगवानांची असते. माठाच्या बाजूला हा मी दिवा लावलेला आहे दक्षिण दिशेला. या दिव्याच्या समोर मी नाम घासून क्षमाचना मागणार आहे पितरांना की हे पितृदेवतांनो, मी हा तुमच्या नावाचा दिवा लावतीये, माझा दिवा स्वीकार करा, माझ्या घरातला पितृदोष दूर करा, या ऋणामधनं आम्हाला मुक्त करा. हा दिवा जसजसा पेटेल तुमच्या पितरांपर्यंत जाईल त्या टाईमला घराचे खिडक्या दरवाजे खुले ठेवायचे. घरातली जेवढी मंडळी असेल त्यांनी सगळ्यांनी पाया पडायचं. हा दिवा भिजल्यानंतर हे उडीद रस्त्यावर कुठेतरी टाकायचे आणि परत दिवा उसळून ठेवायचा. हाच दिवा दर महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला वापरायचा आहे, पण बाकी पूजेला हा चालणार नाही. दर महिन्याला जर आता 14 ऑक्टोबरलाही तुम्ही केलं हा उपाय तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. करून बघा. दर महिन्याला जेव्हा तुम्ही पितरांचं करणार, माझे शब्द आहे, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. करून तर बघा. काही जण मला आधीच विचारतात कसं करू, काय करू, माझ्याकडे तर माठ नाही आहे. अहो, घेऊन या ना, असे कॉमन प्रश्न नाही विचारायला पाहिजे. तुम्ही जेव्हा करणार ना तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येतील. हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.